जळगावच्या अशोदाजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलामध्ये काल एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला आणि या घटनेनंतर आता जळगाव जिल्ह्यातले जे रेल्वे बोगदे आहेत या सर्वांचा प्रश्न हा ऐरण नळाल्याचा पाहायला मिळत आहे. आपण आता जळगावच्या आंबाडेर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर हा रेल्वेचा बोगदा बनवण्यात आलेला आहे. मोठा खर्च करून या ठिकाणी हा रेल्वेचा बोगदा उभारण्यात आला. नागरिकांची सोय व्हावी यासाठी हा रेल्वे बोगदा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या पाण्यामुळे प्रचंड या ठिकाणी पावसाचं पाणी या ठिकाणी या बोगद्यामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दुचाकी धारक असतील किंवा चारचाकी धारक असतील यांना या पाण्यातून जाताना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा पाण्याचा निचरा व्हावा अशी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आलेली नाही. पाऊस पडला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं. आता 2 दिवसापूर्वी पाणी पडलेलं आहे त्यामुळे कुठेतरी हा पाणी कमी झालेलं आहे. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुरुवातीला किमान माणसाच्या कमरेपर्यंत एवढं पाणी या ठिकाणी या बोगद्यामध्ये साचत असतं आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या बोगद्यातून हा आपला प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. जर अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. जर रेल्वे विभाग जर नागरिकांच्या सोयीसाठी अशा पद्धतीने जर रेल्वे बोगदे उभारत असेल तर या गोष्टीची काळजी रेल्वे प्रशासनाने का घेतली नाही. उद्या उठून आता यापूर्वी एका शेतकऱ्याचा या ठिकाणी बळी गेलेला आहे, पुन्हा अजून एखाद्या नागरिकाचा या ठिकाणी बळी घेण्याची रेल्वे प्रशासन वाट पाहत आहे का असा सुद्धा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित असून यावर पर्यायी उपायोजना रेल्वे विभागाने करावी अशी मागणी आता वाहनधारक असतील नागरिकांच्या वतीने केली जात आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.